पनवेल तालुक्यात सध्या क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. त्याअंतर्गत आई गावदेवी क्रिकेट संघ आरिबली यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आले आहे. हे क्रिकेट सामने आरिबली येथील आई गावदेवी मैदानात सुरू असून या क्रिकेट सामन्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जोरदार फटकेबाजी केली तसेच खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, कसळखंडचे माजी उपसरपंच महेंद्र गोजे उपस्थित होते. दरम्यान पोयंजे येथे मोहोब स्पोर्ट्स आणि खांदा कॉलनी येथे जय हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने कैलासवासी प्रीतम घरत चषक या क्रिकेट स्पर्धांनाही भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी भेट दिली. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.